दरवर्षीप्रमाणे आपला पारंपरिक उत्सव गुढीपाडवा, मी गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। गुढी आपल्याला येणारं वर्ष आनंदात खेळण्यात जावं यासाठी आम्ही यावर्षी इथे स्पोर्ट्सची गुढी उभारलेली आहे। आम्ही बॅटवरती, क्रिकेटच्या स्टंपवरती, अशा वेगवेगळ्या स्पोर्ट्सचे जे खेळ जे स्पोर्ट्सचे साहित्य आहे त्याच्यावरती गुढी उभा केलेली आहे। सगळ्यांनी तो बसायचं आहे, थोडासा आस्वाद यायचा, पुरणपोळी आणि भजे जास्त नाही आहे काही। आणि काही ग्रुप आलेला आमच्याकडे, कुलस्वामी ग्रुप आहे आणि एक दुसरा मोहिनी ग्रुप आणि अखिल भारतीय त्यांचा ग्रुप आहे, ते त्यांचे खेळ खेळणार आहे। ते लेडीज पुन्हा क्रिकेट पण खेळणार आहे 10-15 मिनिटं। आणि एक मारवाडी ग्रुपचे सगळे आलेले आहेत, तुमचाही सगळ्यांचा आभार, सर्वांचा आभार व्यक्त करून थोडंसं स्थानापन्न व्हायचं आहे त्या त्यांचं खेळ आहे। रेशीम गाठी, रेशीम गाठी, गणपती बाप्पा सगळ्यांना मालिका बघते मन झालं बाजिंद। आणि आमच्या मोहिनी ग्रुपच्या ओंदर ग्रुपच्या महिलांनी कुलस्वामींनी मालिका बघते मन झालं बाजिंद।
वेटलिफ्टिंगचं सामान आहे, हॉकी स्टिक आहे, बॅडमिंटनची हे आहे, म्हणजे सगळ्या अशा स्पोर्ट्स रिलेटेड जेवढ्या ऍक्टिव्हिटीज ज्या करू शकतात त्याचे सगळ्याचं त्यांनी पूजन केलंय, गुढी उभा केलाय मोठा, आणि आपल्या सगळ्यांना त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याची त्यांनी संधी दिली. मी विलास बोर्डे बहिणींचं आणि पूर्ण कुलस्वामिनी प्रतिष्ठान संबंधित सगळे जे पदाधिकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. विलासजी, तुम्ही आम्हाला अशी संधी देता त्याबद्दल तुमचे आणि वहिनींचे पण खूप खूप आभार. अशी संधी तुम्ही आम्हाला वारंवार देत राहा हीच आपल्याकडून अपेक्षा करतो. उद्या गुढी एक पाडवा आहे, मी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. येणारं वर्ष आपल्या सगळ्यांचं सुख समृद्धी भरभराटीचं आणि करोना मुक्त जाव हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. आपल्या भारताला जिंकून दिलेलं आहे. माझी गाडी कशी मागली? टू व्हीलर वर येत असत कसं आहे? दोन वर्ष कोरोनामध्ये आपण अतिशय वाईट दिवस काढले, घरातच होतो, आपल्याला वातावरण नाही भेटलं, बाहेर काही नाही, म्हणत आता हे मुद्दामून आपण हे स्पोर्ट्सचं ग्राउंड केलेलं आहे. आणि यावर्षी मुद्दामून थोडी गुढी आपल्याला येणारं वर्ष हे आनंदात खेळण्यात जावं यासाठी आम्ही यावर्षी इथे स्पोर्ट्सची गुढी उभारलेली आहे. आम्ही बॅटवरती, क्रिकेटच्या स्टंपवरती, अशा वेगवेगळ्या स्पोर्ट्सचे जे खेळ जे स्पोर्ट्सचे साहित्य आहे त्याच्यावरती गुढी उभा केलेली आहे. आणि एक वेगळा लोकांना वर्षभर आता खेळा, मोकळ्या मैदानात उतरा आणि एन्जॉय करा आणि तब्येतीकडे लक्ष द्या या हिशोबाने आपण हा गुढीपाडवा वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे यावर्षीचा. मॅडम, महिलांना आणि विद्यार्थ्यांना काय संदेश देणार गुढीपाडवानिमित्त? महिलांना आणि विद्यार्थ्यांना फार महत्त्वाचं म्हणजे दोन वर्ष तुम्ही फार बसून किंवा एकट्याने अभ्यास केले, प्रचंड मानसिक ताणातून तुम्ही गेले आहात, आता तुम्हाला मित्र भेटतील आणि टीचर्स तुमचे भेटतील, त्यांचा पुरेपूर उपयोग करून घ्या आणि जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी स्वतःला लावून घेऊन आणि याच्या तो दोन वर्षाचा जो गॅप आहे स्वतः अभ्यास करून भरून काढा. ज्या काही वाईट गोष्टी आल्या असतील किंवा जवळ येतील त्यांना मुख्यतः टाळा, कारण ह्या दोन वर्षात कोणी कुठे कसंही गेलं असेल किंवा काही झालं असेल तर त्या सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन चला आणि आपल्यासोबत कोरोनाला मागे टाकल्यानंतर आपल्या देशाच्या भविष्यासाठी, स्वतःच्या भवितव्यासाठी आता आपण उभारणं आणि मुलांनी पुढे जाणं गरजेचं आहे. सौ अलका विलास कोरडे, कुलस्वामी प्रतिष्ठान. दरवर्षीप्रमाणे आपला पारंपरिक उत्सव गुढीपाडवा, मी गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की येणारं नवीन वर्ष आम्हा सर्वांचं सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं, करोना मुक्त जावं आणि सर्व विकास कामांना चांगली गती मिळो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.